आई नेहमी म्हणते की जर तुमचं तुमच्या कामावर प्रेम असेल अँड यू पुट युअर एव्हरीथिंग टू इट, एक अशी शक्ती तुम्हाला मिळते जी तुमची प्रत्येक अडचण दूर करते. ला 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 ला. स्पेन, इटली, कॅम्बोडिया, युरोप. मी येते विथ माय फ्लाइंग शूज. आलिया, नेहमी टुरिस्ट सोबतच राहणारस का? मुलगी आहेस, मुलीसारखी वाग. बाबा, तुम्हाला नाही कळणार. एवढे लोक आजारी का पडतात? फूड आणि पाणी दोन्ही खराब झालेत का? इट इज आर्सेनिक पॉइजनिंग. केमिकल फर्टिलायझर नदीमध्ये फेकले जातात आणि तेच सर्व आपण पीत असतो. यावर उपाय शोधला पाहिजे. एक असं विलेज जे इतकं क्लीन आहे की लोक ते पाहायला आले आहेत. आपण आपल्या विलेजला सुद्धा असंच बनवू. सगळे हसतात ग आई. हे तुझं स्वप्न आहे आलिया, निर्णय तुला घ्यायचा आहे. कोणी हसलं तर याचा अर्थ यू विल स्टॉप ड्रीमिंग. ऐका सर्व, आपण फर्टिलायझर बदलले पाहिजेत. स्विच टू ऑर्गॅनिक फर्टिलायझर टोटोमोयुई. तर वेळ आली आहे नदीकाठच्या पूर्ण विलेजला सुंदर बनवण्याची. चला एक ओपन आम्फी थिएटर आणि बॅम्बू टॉयलेट बनवूया आणि हॉटेल रूम्स ना सुद्धा डेकोरेट करूया. वेलकम टू मोटरसायकल डायरीज विथ आलिया. आमच्या विलेजला प्रत्येक ट्रॅव्हलरच्या मॅपवर टाकल्यानंतर आमच्या इको ट्रॅव्हल कंपनीकडे आहे ऑल वेमेन ट्रॅव्हल गाईड्सची टीम आणि आम्ही सेल्फ क्लिनिंग सोलार टॉयलेट बसवले आहेत विथ सस्टेनेबल राहण्याची जागा आणि ऑर्गॅनिक कॅफेज. हे सर्व यामुळे पॉसिबल झालं कारण मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या स्वप्नांवर बिलीव करून दृढ निश्चयाने माझं स्वप्न पूर्ण केलं. इको टुरिझम वर ऍक्टिव्हिटी 4 दिवसांचा प्रोजेक्ट आहे. तुम्ही तो 4-4 जणांच्या गटात जाऊन पूर्ण करा. पहिला दिवस क्षेत्र संशोधन. ट्रॅव्हल एजंटला भेटा, त्यांना त्यांच्या कौशल्यांविषयी विचारा. ट्रॅव्हल एजंट्स कोणकोणती कामं करतात, त्यांची दिनचर्या काय असते, व्यवसायाविषयी माहिती इत्यादी. नोट्स लिहायला आणि फोटोज काढायला विसरू नका. दुसरा दिवस ट्रॅव्हल एजंट्सकडे जाऊन रिसर्च करा. तिथे त्यांचं काम समजून घ्या, प्रश्न विचारा, पहा की ते पर्यावरण पूरक आहे की नाही. तिसरा दिवस तुम्ही तुमच्या गटासोबत चर्चा करा की आणखी कोणकोणती माहिती काढली पाहिजे आणि जर काढायची असेल तर ती जाऊन काढा. तुम्ही ग्राहकांना भेटा, त्यांचे ट्रॅव्हलिंगचे अनुभव जाणून घ्या. त्यांना विचारा यात आणखी काय सुधारणा व्हायला हवी, खूप प्रश्न विचारा. चौथा दिवस तुमची व्यवसाय योजना लिहा. सर्वजण मिळून आपला रिसर्च प्रोजेक्ट कम्प्लीट करा आणि तो चेक करण्यासाठी आपल्या शिक्षकांना द्या. हे केल्यानंतर दुसरी कथा पहा, वाचा आणि शिका, कारण युवा उद्योजक कधी थांबत नाहीत. आणि हो, पर्यावरणाच्या सुरक्षिततेला लक्षात ठेवूनच आपल्या उद्योगाची प्रगती साधा, कारण ही पृथ्वी माझी आहे, तुमची आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांची सुद्धा आहे.